अशी माहिती मिळाली की गुरुवारी ते खुलासा करणार असं मला माहिती मिळाली. माझाही त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, परंतु त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबद्दल आम्ही स्वतः सांगितलं, त्याच्या प्रमुखांनी सांगितलं की कुणाच्याही बद्दल काही आरोप झाले तर त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे. त्या केसची चौकशी आज पुणे शहराचे पोलीस करतायत. मध्ये डीआयजी पण स्वतः गेलेले होते, काही लोकांना त्याच्या संदर्भामध्ये ताब्यामध्ये देखील घेतलेलं आहे. परंतु जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीच्या बद्दलचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकणं हे फार उचित नाही. मागं धनंजय मुंडेंच्याही बाबतीमध्ये तसं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. वास्तविक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या मुलीच्या बद्दलची घटना घडलेली आहे जिनं खुदकुशी केली असं सांगितलं जात आहे, अर्थात चौकशीमध्ये ते पुढे सगळं येईल. पण तिच्या वडिलांचं स्टेटमेंट मी स्वतः टीव्हीवर पाहिलं. ते वडील तर म्हणतात की आमच्यावर कर्ज झालेलं होतं, ती आमच्या घरातला एक मुलगा असल्यासारखंच वागत होती, तिनं काही बिझनेस सुरू करायचा प्रयत्न केला पोल्ट्रीचा, परंतु दुर्दैवाने कोरोनाचं संकट आलं. त्याच्यामुळे वडिलांनी पण तिच्या स्वतःच्या सांगितलेल्या आहेत आणि आज काहीतरी एकाला तर ताब्यात घेतलेलं आहे, अजून एक दोन ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं काम करतायत. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीतलं नाव आल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळत असते, तसं काही घडतंय का काय, परंतु हे सगळे आमचे पण अंदाज आहे. चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राजीनाम्याची मागणी सातत्यानं राजीनाम्याची मागणी करत असेल. आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही तर वस्तुस्थिती खरी. जोपर्यंत मागे देखील धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे अलिगेशन झाली आणि लगेच जर राजीनामा माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर कारण नसताना त्यांचा स्वतःची बदनामी झाली असती. नंतर जिनं कंप्लेंट केली त्याच मुलीनं काय सांगितलं हेही आपण सगळ्यांनी पाहिलं. तशा प्रकारे त्याच्यात कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही, कुणी व्यक्ती असू ती. पण चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा एखाद्याला त्या पदावरून हटवायचं हे पण कितपत योग्य आहे हा विचार करण्याचा भाग आहे. अर्थात ते शिवसेनेचे एक नेते आहेत आणि त्याबद्दल शिवसेना पक्षच त्याबद्दलची भूमिका घेऊ शकतो काय करायचं ते. पण माझं स्वतःचं एक त्रयस्थ म्हणून मत आहे, जोपर्यंत चौकशीच्या बाबतीमधला अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवणं त्यांच्या संदर्भामध्ये असं आपण एकदम म्हणणं बरोबर नाही. कदाचित त्यांनी त्यांच्या नेत्यांशी कॉन्टॅक्ट केला असेल, त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं काही ह्याच्याबद्दल बाबा समोर येत असताना काय सांगावं काय नाही काहीतरी त्या विचार त्या ठिकाणी करत असतील. आपण तुम्ही आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठलंही चौकशीतनं काही निष्पन्न न होता संपूर्ण मीडिया त्या व्यक्तीला ज्यावेळेस टार्गेट करत असतो त्यावेळेस ती व्यक्ती थोडस बाजूला राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा कारण मागे धनंजयनी पण एकदा ते स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर धनंजय थोडासा बाजूला म्हणजे आम्ही एक मीटिंग केली, पवार साहेबांनी एक मीटिंग केली, त्याच्यामध्ये धनंजय आले असते आले होते. काल आम्ही टीव्हीला बघत होतो की शिवसेनेच्या प्रमुखांची पण काही बैठक काल झाली असं
ऐकण्यामध्ये आहे. चौकशी मला माहित नाही त्याच्याबद्दल, ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे तिथले वरिष्ठ अधिकारी आहेत तेच त्याबद्दलचं सांगू शकतील. मी काही होम मिनिस्टर नाहीये. मी पुण्याला गेल्यानंतर त्यांना विचारेन की बाबा अशा अशा पद्धतीनं पत्रकारांना प्रश्न पडलेला आहे की चौकशी किती दिवस चालणार आहे. तर चौकशी जोपर्यंत पूर्णपणे तपास होत नाही तोपर्यंत चौकशी चालणार आहे. वीडियो को लाइक कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें और ऐसे ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.